जळगावात एकटा शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगावातील सुभाष चौकातून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. 70 वर्षीय आजीबाईंनी तरुणांना लाजवेल असं नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं. या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं शिंपी समाज बांधवही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने महिला देखील या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. तसेच शोभायात्रेतील पालखीरथ व नामदेव महाराजांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधलं. विठुरायाच्या व नामदेव महाराजांच्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे काष्टी पातळ व डोक्यावर फेटा घालून शिंपी समाज बांधवांच्या महिलांनी डीजेच्या तालावर भावगीत व भक्तिगीत लावीत टाळ खेळत आनंद साजरा केला. यावेळी 70 वर्षीय आजीबाईंनीही तरुणांना लाजवेल असं नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधलंय. दरम्यान या भव्य मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बऱ्याच दिवसापासून आपल्या कामाला लागले होते सुजित भाऊ जाधव यांनी, परत नाना भाऊ यांनी सगळ्यांनी मदत करून महिलांचा उत्साह वाढवला आणि मिरवणुकीमध्ये सगळ्या महिलांना येण्याची विनंती केली. तसंच आम्ही ह्या कार्यक्रमासाठी जी तयारी केलेली होती ती परिपूर्ण झाली आणि आज आनंदात जल्लोषात आम्ही कार्यक्रम साजरा करतोय. आणि सर्वांनी विनंतीस मान देऊन जे इथे आले आणि आनंद साजरा केलाय त्यांचं खूप खूप धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.